सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत 22 महाराष्ट्र बटालियन NCCच्या विद्यार्थ्यांनी शिवतर येथे वृक्ष लागवड केली आहे. यामध्ये डीजी कॉलेज, शिवाजी कॉलेज, YC कॉलेज आणि LBS कॉलेजच्या NCCच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी एकूण 2500 झाडे लावलीत. यामध्ये वड, चिंच, आपटा, जांभूळ, लिंब, पिंपळ, अंजन, बाभळ आदी जंगली जातींची झाडं लावली आहेत. यावेळी या वृक्ष लागवडी अंतर्गत हरित महाराष्ट्र साकार व्हावा हेच आमचं स्वप्न असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय. नमस्ते, मी सुहास भोसले, वनरक्षक सातारा. आज मौजी शिवतर फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर 173 22 महाराष्ट्र बटालियन NCC विद्यार्थी आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाने जे काढलेले खड्डे आहेत त्यामध्ये वड, पिंपळ, उंबर, कांचन, जांभूळ, लिंब या जातीची झाडे लावण्याचे काम केले चालू आहे. यामध्ये वन विभागाने मार्च महिन्यामध्ये सदर क्षेत्रामध्ये 7500 खड्डे काढलेले आहेत. ते खड्डे काळी माती आणि शेणखताने भरून घेतलेले आहेत. सदर खड्ड्यांमध्ये आत्ता 2 वर्ष वाढलेली नर्सरीमध्ये तयार केलेली रोपे लागवड करण्याचे काम चालू आहे. यासाठी आम्हाला 22 महाराष्ट्र बटालियनचे सहकार्य लाभले आहे. ही सगळी जंगली जातीची झाडं आम्ही लावतोय. साधारणपणे 2 वर्ष वाढवलेली ही झाडं आहेत. ही झाडं लावण्यापाठीमागचा आमच्या सर्व NCC छात्राचा एक मनोदय आहे. ही सर्व झाडं या ठिकाणी लावलेली जी आहेत ती सगळी जगली पाहिजेत आणि तो जगवण्याचा निर्धार या 4 महाविद्यालयाच्या NCC छात्रांच्या वतीने आम्ही केलेला आहे. यासाठी आम्हाला वन विभागामार्फत श्री भोसले साहेबांचंही मार्गदर्शन आणि त्यांचा सहकार्य लाभलेलं आहे. हे सगळं कार्य पूर्ण करण्यासाठी 22 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील मान, त्याचबरोबर आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री राजेश कुमार, SM साहेब गवसाहेब आणि सर्व PI स्टाफ यांचं आम्हाला मार्गदर्शन आणि त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे.